क्लास 8, सब्जेक्ट मैथ ब्रिज कोर्स, एरिया मेंसुरेशन, यूनिट पेरीमीटर एंड एरिया, सब यूनिट एरिया ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल, डे 34, कंसेप्ट कॉर्नर। डिवाइड द रेक्टेंगुलर पेपर इंटू टू इक्वल ट्रायंगल। आफ्टर कटिंग सच पेपर इट विल लुक एज अ फॉलो। बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला, एक रेक्टेंगल पेपर घेतलेला आहे ज्याला ही ब्रेड्थ आहे आणि ही लेंथ आहे, आणि त्याला आपण काय केलेलं आहे, कट केलं आहे। बघा, इथून कट केलेलं आहे म्हणजे दोन पार्ट झाला, हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट्स, ठीक आहे। तर ब्रेड्थ लेंथ, आता याला आपण काय म्हणतो, हा हाईट झाली, हा एक ट्रँगल तयार झालेला आहे, ही हाईट आणि हा काय बेस आहे। हिअर एरिया ऑफ रेक्टँगल, हा जो एरिया आहे त्याचा जो रेक्टँगल आहे, इज इक्वल टू टू इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल। टू इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल तो असणार आहे, ठीक आहे। मीन्स एरिया ऑफ राईट अँगल म्हणजे एरिया ऑफ राईट अँगल काय असेल, इक्वल टू हाफ इंटू एरिया ऑफ अ रेक्टँगल, बरोबर। रेक्टँगलचा जो एरिया असतो, तर रेक्टँगलमध्ये वन आणि टू दोन राईट अँगल ट्रँगल असतात, दोघांचे एरिया इक्वल असतात, म्हणून आपण टू इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल लिहिलेलं आहे। म्हणजे एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल काय असेल, वन अपॉन टू इंटू एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगलच्या हाफ असेल। एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगलचा फॉर्म्युला, वन अपॉन टू लेंथ इंटू ब्रेथ। बघा, इथे आपल्याला हा एरिया ऑफ हा आपल्याला राईट अँगल ट्रँगल दिसतो आहे, वन अपॉन टू लेंथ इंटू ब्रेथ हा त्याचा फॉर्म्युला आहे। कारण एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ असतो, म्हणून एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल वन अपॉन टू, ठीक आहे। ही जी लेंथ हिला काय कन्सिडर करतो आपण, बेस, आणि ही जी ब्रेथ हिला काय कन्सिडर करतो, हाईट। म्हणजे एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगलचा फॉर्म्युला आहे, वन अपॉन टू बेस इंटू हाईट। हिअर वी कॅन ऑल्सो समराइज दॅट एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल इज इक्वल टू वन अपॉन टू प्रोडक्ट ऑफ साइड फॉर्मिंग द राईट अँगल, असंही आपण त्याचा फॉर्म्युला लिहू शकतो। म्हणजे एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय असेल, की अशा दोन बाजू वन अपॉन टू मल्टिप्लाय बाय अशा दोन बाजू की ज्याच्यापासून राईट अँगल ट्रँगल तयार होतो, म्हणजे ही फर्स्ट आणि सेकंड या दोघांचा प्रोडक्ट, ठीक आहे। एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल इज इक्वल टू वन अपॉन टू बेस इंटू हाईट। नाव आय नो वी कॅन फाइंड एरिया ऑफ ट्रँगल बाय फॉर्म्युला। तर कुठ जो ट्रायंगल असेल, पण कुठला ट्रँग जो एखादा ट्रँगल असेल तो आपण सॉल्व करू शकतो वन अपॉन टू इंटू बेस इंटू हाईट ने। एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल इज इक्वल टू वन अपॉन टू प्रोडक्ट ऑफ साइड फॉर्मिंग द राईट अँगल, हे एरिया ऑफ ट्रँगल किंवा एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल करण्याचे फॉर्म्युले, ठीक आहे। प्रॅक्टिस कॉर्नर, ऑब्झर्व द सॉल एक्झाम्पल। इफ द बेस ऑफ ट्रँगल इज 10 सेंटीमीटर अँड हाईट इज 8 सेंटीमीटर, वॉट इज द एरिया ऑफ ट्रँगल। आपल्याला एक ट्रँगल दिलेला आहे, त्याच्यात बेस आणि हाईट दिला आहे, म्हणजे तो काय असणार आहे, तो एरिया ऑफ ट्रँगल म्हटलं तरी चालेल किंवा राईट अँगल ट्रँगल म्हटलं तरी चालेल। वन अपॉन टू इंटू बेस इंटू हाईट, वन अपॉन टू, बेस किती दिलेला आहे आपल्याला 10 दिलेला आहे, हाईट किती आहे 8 दिलेली, तर 10 × 8 किती होतं 80, 10 × 8 = 80, 80/2 आहे, ठीक आहे। 80/2, 2 ने 80 ला डिवाइड केलं की त्याला 40 स्क्वेअर सेंटीमीटर।